मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सोलापुरात 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं जाहीर सभा होणार आहे. मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा, मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा विडा उचलणारे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयोजित करण्यात आली आहे. अंतरवाली सराटी इथं होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेला हजर राहण्याचं आवाहन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली. 5 ऑक्टोबर गुरुवारी दिनांक दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा आहे. त्या दिवशी दुपारी 1:30 वाजता छत्रपती संभाजीराजे चौकातून त्यांचं आगमन आहे. सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत ते सभास्थळी येणार आहेत. त्याच दिवशी 5 वाजता मंगळवेढा येथे सभा आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता पंढरपुरात सभा आहे. जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा एकमेव दौरा हा सोलापूर जिल्ह्यात आहे, मराठवाडा सोडून. आणि आमचं आव्हान आहे समाज बांधवांना, ज्यांच्याकडे कुणबीचे पुरावे आहेत त्या जास्तीत जास्त समाज बांधवांनी त्या पुराव्यासहित त्या सभेसाठी उपस्थित राहायचं आहे. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक गणेश देशमुख, प्रकाश ननवरे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, सूर्यकांत पाटील, सचिन टिकते, जी के देशमुख यांची उपस्थिती होती.